नमस्कार मंडळी. असल विनोदाचं बीज घेऊन त्याला पंचेस आणि परफॉर्मन्सचं खतपाणी देत हास्याचा भला मोठा वृक्ष बनवण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्यजत्रा. मंडळी, गेल्याच आठवड्यात महेश मांजरेकर दिग्दर्शित पांघरुण हा चित्रपट सबंध महाराष्ट्रात प्रदर्शित झालेला आहे. पुन्हा एकदा विलक्षण प्रेम कहाणी असा वर्णन केला गेलेला हा चित्रपट तुम्हा सगळ्यांना खूप आवडतो आहे, खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे चित्रपटाला. आणि याच निमित्तानं पांघरुण चित्रपटाची टीम आपल्या हास्यजत्रेत आज सहभागी झाली आहे. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. या चित्रपटाचे दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर, चित्रपटातील कलाकार मेधा मांजरेकर, महेश पटेल. तुम्हा सगळ्यांचं आमच्या हास्यजत्रेत अगदी मनापासून स्वागत. मंडळी, गौरवचा मामा आणि प्रियाची मामी यांच्यात एक आज नवं नातं निर्माण होणार आहे. बघूया ते नातं फुलतंय का ते. ए ए चंगू मंगू, अरे तुम्हाला बोलतो मी, ऐका ना, मला नका ना अडकू या लफड्यामध्ये, जाऊ द्या ना मला घरी. गौरव, लफड नको म्हणूस रे, आमचं प्रेम आहे एकमेकांवर. प्रेम ज्याला हिंदीत मोहब्बत म्हणतात, प्रेम ज्याला बंगालीत भालो भाषी म्हणतात, स्पॅनिश मध्ये एमॉर म्हणतात आणि मल्याळम मध्ये स्नेहम म्हणतात. कोणाचे पोर आहे रे? सॉरी 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 सॉरी. अरे एवढे एवढे पोर घेऊन काय आले तर? सॉरी 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 सॉरी. अरे हे, अरे रजिस्ट्रेशन ऑफिस आहे हे, मॅरेज ब्युरोच्या ऑफिस मध्ये. साहेब रे मी, सॉरी साहेब. अरे ऑफिस आहे, सॉरी चूक झाली, आय एम सॉरी साहेब, सॉरी सॉरी सॉरी. बसा लेवल मध्ये राह, सॉरी लेवल मध्ये राह. हो सर, हां बसा ना यार, बस ना भाऊ, घरी जाऊन काढतो ना आता. हे घ्या, तुम्ही लीगली पती पत्नी झाले, तोंडगोड करा, बस एकात करा, हे ठेवा. हा बॉक्स राहू द्या आम्हाला कामात येईल. चला जा आता, बाहेर जाऊन बँड वाजवा, निघा. ए नाग्या, ए भिकारी, ए नाग्या, इकडे रे. कोणाला नाग्या म्हणतो तू? साहेब त्याला बोललो, चिडवतो मला. कोणाला नाग्या म्हणतो? आता गेला तो. अरे हे ऑफिस काय आहे, तू नाग्या नुग्या काय गोष्टी करतोय? सॉरी 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 सॉरी. तू काय आलाय, काय काम आहे तुझ्या? ते लग्न करायचं साहेब. अरे हडबे, एकाचं लग्न करू का? दोन जण लागतात. कोणाचं लग्न? यांचं आहे, यांचं आहे, यांचं लग्न. कोणाचं? हे यार यार, बस अरे बसा 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 बसा, पटकन पटकन. अरे बापरे, कायद्यानं तर बालविवाहावर बंदी घातली आहे आणि यांचं लग्न लावलं तर माले जेलात जाणं पडी. पिंट्या अ पिंट्या, ऐक, तू ना एवढा असा मोठा भय, तो लग्न लावून देईन. तुम्ही सध्या इटी दांडू घ्या, जागे. अरे साहेब एक मिनिट, हा लहान नाही आहे. मग काय दत्तू, एक काम कर, साहेबांना कोपऱ्यात घेऊन जा आणि तुझी सगळी कागदपत्र दाखव. कोपऱ्यात काम, कोपऱ्यात काय? अरे खुलेआम दाखव ना जे काय कागदपत्र आहे ते. साहेब कसं आहे, तुमच्याकडे खूप गडबड आहे ना, कागदपत्र मिक्स होतील म्हणून बोललो. हे दत्तू दाखव शिवाले ते कागदपत्र. अरे दाखव यार फटक्या, 80 लोक आहे बाहेर, 80 लोकांचं लग्न लावणे रे. हा एक मिनिट, एक मिनिट साहेब, जरा लवकर लवकर करा, काय जरा घाई आहे. हा घाई आहे. हा लग्नाला आला का हागेला आलाय तू? सार्वजनिक शौचालयात बसला का? 5 रुपये देऊन टकटक केला की निघाले लगे. तुमच्या उदाहरणाला तरी. ऐका ना, मी जरा प्रेशर मध्ये काय जरा म्हणून बोललो. साहेबाचा रोल करतोय तसाच राहू दे मला. पण मी काय म्हणतो, चिडचिड कशाला करता पण तुम्ही? अरे चिडचिड कशाला करतो म्हणजे साधी गोष्ट आहे का, लग्न लावणार मला. बरं बरं, जरा पटापट करा साहेब, पटापट करा, घाई आहे आपल्याला. काय घाई आहे? फॅमिली प्रॉब्लेम आहे तो साहेब, तुम्हाला काय सांगू, प्रेमाचं मॅटर आहे. हा ना फॅमिली प्रॉब्लेम, फॅमिली प्रेम. हा चला पोरं सही करा, तर चला करा करा, पटापट पटा सही करा. मामा यायच्या अगोदर सही करू नका. खबरदार, कोणी सही केले तो काय सही करू तर फोटो खाते. मामा थाका खरा, आपला शाही दुकान बनवाय जा. या नाही मामा, काय संबंध नाही नाही मामा. माझ्या लग्नाच्या अर्धर कोणी आलं ना तर त्याला फोडून टाकेन मी.
दिसते जे पण फोडेन आणि जे नाही दिसत आहे ना ते पण फोडून नाही ये मामा तू इकडे अरे ये मी मी अरे एकदा येऊन तर जा ये पर वरच्यावर येशील ये ना गौऱ्या माझे वाक्य बोलतोय हो मग तू त्याच्या शेपटीवर पाय दिलास ना भडकला तो गप्प शांत बस शांत बस हा तो भडकला शांत बस बघ 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 देखा लो मी नाही आधी तुम्ही ठेवा अरे देखा लो आधी तुम्ही ठेवा अरे केवढा आहे ते कुठं आणलंय इथे खाली होतं पण ठेव तिथं मी नाही आधी तुम्ही ठेवा काय ठेवलं ठेवलं तुझी हिम्मत कशी झाली माझ्या पोरीवर लग्न करण्याची माझं तिच्यावर प्रेम आहे हे कुठे गेलं लपो हा चढून तू तू चढून माझा आव चढतो सायमल मध्ये उडतो मी तू आवाज मामा दलेर मेहंदी वाटतोय थोडं तोडतो तोडतोय आपण घाबरलोय वाक्य येऊ दे शब्द येऊ दे आपण घाबरलो ठीक आहे ठीक आहे हा वेगळाच भडकलाय रे म्हणून म्हणलं आपण शांत राहूया शांत राहूया तू शांतो मी मी म्हणतो बघ चर्चेने सुटणारा प्रश्न आहे बरोबर जगात असला कुठलाच प्रश्न नाही तो बोलून सुटत नाही पुढे ये बस ये शांत ह्याला गार पाणी मागवा इथे बस मी काय बोलतो मी समजून घे तुझी हिम्मत कशी झाली माझ्या पोरीशी लग्न करण्याची माझं तिच्यावर प्रेम आहे होतात आणि माझंही आहे याच्यावर प्रेम माझं माझ्या शेतातल्या कुत्र्यावर प्रेम आहे मग आम्ही लग्न करू हो मामा तुम्ही आधी तुमचा कुत्रा ना काय ते बघून घ्या आम्ही एकमेकावर प्रेम करतो ये चल ग मी पण मी आणि माझा कुत्रा बघून काय घेऊ तुला गळ्यात बिला लावून गावभर सोडलेला आहे तुला सांगू ठेवते माझ्या नादाला लागू नकोस आधीच सांगते आणा लागत तू जरा शांत ही आवडली तुला ही आवडली प्रेम कधी झाला हे प्रेम कधी झाला अगं आमचं एक छोटा दाढीवाल्यांचा ग्रुप आहे म्हणजे ज्यांना लहानपणी दाढी आली ना अशांचा आमचा एक ग्रुप आहे त्याची पिकनिक गेलेली चिपळूणला मला आता सांगितलं मिरजला गेली होती नाही मामी नियतीने जर ठरवलं ना तर प्रेमाची वाट मिरज वरून चिपळूणलाही जाते पुढे तुझ्या खोबऱ्याच्या वड्या पाकाप तू ये अरे तुम्ही ऐका ना रे काय लावलं आता मी तुम्ही थांबा मी या काय लग्न होऊ द्यायचे नाही आधीच सांगते मला तिच्याशी लग्न करायचंय मी तिला लग्नाचं वचन दिले काय दिलेस लग्नाचं वचन दिले आता कोण काय बोलणार नाही कोण बोलणार मग काय सगळा स्किट तू एकटा करणार आहे साहेब अरे रजिस्ट्रारचं ऑफिस आहे हो मी साहेब आहे इथला विसरू नका सॉरी सॉरी काय लावलाय तुम्ही ना दांगडो काय बाई कशाला झगडे करताय एक मिनिट आणि निर्णय कधी झाला वचन कधी दिलास तू पिकनिकला गेलो होतो तेव्हा चिपळूणच्या आमराईत त्या रखरखीत उन्हात
मी जेव्हा चिंच घ्यायला आंब्याच्या झाडाखाली गेले. आंब्याच्या झाडाखाली चिंचा घ्यायले का? तिथे चिंचवाले काका चिंच विकत होते म्हणून. तो चिंच विकत होता, दत्तू तिथे आला, त्याने चिंच विकत घेतली आणि त्याने मला डोळा मारला आणि मी लाजले. ए बिंडोक, चिंचा खाल्ल्यामुळे असं झालं असेल. तुला वाटलं डोळा मारला म्हणून. हा काय, चिंच खाल्ल्यावर असा होता म्हणजे काय? हा काय रोज चिंचा खातो आम्ही. ठीक आहे बोली, ठीक आहे बोली, काय ठीक आहे बोली. अरे मी काय तुला टेलिप्रॉम्प्टर आहे का? ठीक आहे बोली, ठीक आहे बोली. काय झगडे करताय? तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल ना तो बाहेर जाऊन सॉल्व्ह करा. नाही, आम्हाला काही प्रॉब्लेम बिम्लेम सॉल्व्ह करायचा नाही. यांचं लग्न होणार नाही. काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे. आमच्या प्रियाला यांच्या खानदानात देऊन तिचा नशीब फोडला. आता काय माझ्या पोराचं पण नशीब फोडू? नाही मम्मी, नाही. मी जन्मोजन्मीचा डाव मांडलाय तिच्याशी. ओ माय गॉड. बाप लागेल कोणी बोलायचं नाही. नाही काय काय? जन्मोजन्मीचा डाव मांडलाय तिच्याशी. तोंड पूस अर्धा शब्द आत राहिलाय. जन्मोजन्मीचा डाव, तुझा पूर्ण जन्म झाला काय? आणि तू लग्न करणार माझ्या मुलीशी? तू शिवाले आता त्या घरात चल. चल धनुष्यातून एकदा बाण सुटला की तो लक्ष भेद करतो आणि म्हणूनच कुत्रा चावल्यावर त्याला 5 इंजेक्शन देतात. हिच्याशी लग्न करायचंय तुला? अरे याला स्क्रिप्ट द्या यार. ए विराज, दे रे याला स्क्रिप्ट. नाही मग ही काय बोलली? मला खरंच कळलं नाही. तू आता खरंच कळलं नाही? खरंच नाही कळलं. नाही मला पण कळलं नाही काय म्हणजे. मी सांगतो, मला माहिती आहे ती काय बोलली ते. काय? हा माझी मुलगी काय बोलली तू सांगणार मला? बरं सांग, चल ये इकडं. मी नाही. अरे ये तर, ये. मी नाही ना. तुला घरी घेऊन जातो. सोलापूर वरन चादरी आणली आहेत. तुला झोपवतो आणि तुझ्यावर पांघरून घालतो. तुमचं प्रमोशन झालेलं आहे. तात पुढे झालंय. माझ दत्तूवर आहे प्रेम, मला तो हवाय. काय? मला तो हवाय. हा हवाय. हा हवाय. हा हवाय तर फुग्यात भर आणि तातनी फोड. हवाय त्याला तू हात तरी लावून दाख. तू मध्ये मध्ये बोलू नको. तुला फाडला तर बघ. तुला मी काय सांगितलंय? तू मला काय सांगणार? आजूबाजू कोणाची बघ? माझ्या मामी. मामी मामी ऐक ना, फुगा फुटला वाटत. काय बोलला? फुगा फुटला वाटत. आधी तुझ्यातली सगळी हवा काढीन, माझाच फुटन. तो तुझ्या दम नाही. तू माझ्यातला दम काढू नको. ए जा तुझा. अरे तुझा. मला इथून दिसत नाही. दात भांडू नका. हा नाही भांडत. नाही भांडत. भांडू नका. ऐका ऐका ऐका, भांडू नका. हा चर्चा करून प्रश्न सुटता की नाही? केव्हाचे मारामाऱ्या करताय? नका ना, चर्चेतून विषय संपवणार. ऐका, तुम्ही लग्न लावता? हा हिचा आणि माझं लग्न लावा, म्हणजे हे दोघं भाऊ बहीण होतील. भाऊ चाललास काय? तू अशी कशाला लग्न करू? मी काय हिम्मत नाही. हिम्मत नाही. माझी हिम्मत काढली. केला नाही. तिथे साईन कर. केला नाही. आधी तू साईन कर. चल केला लग्न. मामी सावकार. आधी तू साईन. माझ्याकडे पण आहे. दुसरं काय का दाखव? काय मी साईन करणार नाही. मग काय
करशील? मी शिकलेलो नाही, मी अंगठा देईन। माझे अंगठा दे जा। अंगठा घेतला तू, मी काय तुझा शिष्य आहे? मी त्यांना अंगठा देईन। मग दुसरा द्यायला काय आहे तुझ्याकडे? इकडे तुझे बघ, इकडे इकडे पटकन सही करा, पटकन सही करा, लग्न करा पटकन, यांचं भांडण चालू होईपर्यंत करू नका। हे घे हार घे, हार घे, साय साय करा, साय करा, शिवले हार घे, तू इथे तू हार घे, इथे चालू होईपर्यंत करू नका पटकन। हार घाला, हार घाला, हार घाला लवकर, एक मिनिट का, चल चला ते चाय पिटा नंतर बघू। अभिनंदन, अभिनंदन, ए अभिनंदन, झालं दोघांचं लग्न, झालं लग्न, झालं यांचं लग्न, झालं लग्न, झालं। ए पळा पळ पळ, प्रसादा अफलातून म्हणजे दत्तू आज तू कहर गेलायस, कहर। तू जेव्हा टेबलावर उभा राहिलास तेव्हा मला खुर्ची खाली जावंच वाटत होत खरं तर। अफलातून, अफलातून वनिता, मी तुझ्या या रोलच्या प्रचंड प्रेमात आहे, प्रचंड आउटस्टँडिंग कॅरेक्टरायझेशन आणि तुझी आणि ओमकारची जी केमिस्ट्री आहे आणि जी जी कन्सिस्टन्सी आहे, लाजवाब। हे मी तुला आज या फॅमिलीत बघून खूप मजा आली, गौऱ्या फॅन्टॅस्टिक ॲज युजल, मी खूप एन्जॉय केलं, मजा आली। थँक्यू। वा वा, महेश सरांना विचारूया की त्यांना मामा मामीचा हे लव्ह हेट रिलेशनशिप किती भावलंय। मला ना हे मामा मामीचं हे हा जो ग्रुप आहे ना तो भयंकर आवडतो आणि मी खूप आतुरतेने वाट बघत होतो आणि आज तो लाईव्ह बघता आला। ही टीम ना खरंच दृष्ट लागणार की, म्हणजे खरंच एकापेक्षा एक भारी आहात तुम्ही। आणि दत्तू तर मला आवडतोच, म्हणजे दत्तू हे कमाल असतो। म्हणजे लोक ऑलवेज म्हणतात ना आता की ॲक्टर बनायचं तर जिमला जायला पाहिजे, बॉडी कमवायला पाहिजे, हे करायला पाहिजे, हाईट असायला पाहिजे। दत्तू हे सगळं तू रॉंग ठरवतोस, ॲक्टर असायला ॲक्टिंग यायला पाहिजे। आणि तू सुपर सुपर, व्हॉट अ कॉम्प्लिमेंट, मजा आली, क्या बात, वा वा। महारथी समीर चौघुले आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव आज इथे सादर करायला येत आहेत एक शॉकिंग कॉमेडी। तोच तो शॉक लागून निर्माण होणारा विनोद, बघूया आज तो कुठे आणि कसा निर्माण होतोय ते। पोटात दुखतंय, पोटात दुखतंय, ऐका सर। सर आपल्याकडे बाकीचे पण मेहनत करतात, आपल्याकडे जे न्यू जनरेशनची मुलं आहेत ना ते नेहमीच्या नेहमी स्किट चोपतात सर, बाहेर खूप कौतुक होत आहे त्यांचं, पण त्यामुळे तुमच्या पोटात का दुखतंय सर? त्याच्यामुळे नाही ग, निसर्गाने जो अवयव दिलाय पोट ना तो दुखतोय। ऐ ग, आय 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 आय, काहीतरी विचित्र सुरू आहे सर, त्यालाच किट म्हणतात। अगं सातत्याने विनोद करावेत एवढा रोल पण नाहीये तुझा। का तुझा जीव तडफडतोय प्रत्येक पणसाठी? नको ना ग, हे डॉक्टर कुठे आहेत रे, डॉक्टर कुठे आहेत? येतील इतक्यात तुम्ही थोडा वेळ वेट करा सर। हो मी वेट करतो। हॅलो 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 हॅलो, आय एम सॉरी, आय एम सो सॉरी, आय एम सो सॉरी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, मला थोडा यायला उशीर झाला, आय एम सॉरी। गुड मॉर्निंग विमल। हॅलो, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग। मला लवकर चेक करा, मला चेक करा। तुम्हाला चेक करू आणि नंतर ना पासबुक करू का? कंपोस्ट खत व्हायचा लायकीच्या पण नाहीये विनोद हा। तुम्हाला करा हो, काहीतरी करा, मला मला पोटात खरंच दुखतंय मी खरंच। येस येस, मी करते। एक काम कर विमल, तू रिसेप्शनला जाऊन बस। येस मॅडम। येस, थँक्यू। एवढाच रोल होता हिचा, का तडफडत होती मगाशी एवढी? काय होतंय तुम्हाला? मला लूज मोशन्स होत आहे। अरे ही काय एंट्री आहे हिची? हिची एंट्रीच नव्हते मुळात, ही काय आहे स्किट मध्ये? दोघांनी केलं असतं की स्किट आपण? अहो सर परवाच रुजू झाली होती, थोडीशी नवीन आहे त्यामुळे थोडी ओव्हर एक्साइटेड आहे। सर काय होत आहे? माझं जरा ना स्टमक अपसेट आहे, पोट खूप माझं दुखतंय। आई आई आई, अरे बापरे बाप, एक मिनिट। अरे बापरे, तुमच्या डोळ्यात दोन काळे मोठे डाग पडले तो? बुबुळ म्हणतात, हो बुबुळ म्हणतात त्याला।
काळे दाग कसे कमाल करताय? गंमत केली हो, गंमत. आम्ही डॉक्टर लोक पेशंटला तपासताना अशी अधून मधून गंमत करतच असतो. नका करू, मला अजिबात गरजेची नाहीये गंमत. बरं, एक मिनिट, मी तुमचं जरा बीपी चेक करते. काय स्टमक अपसेट होतं त्याच्यामुळे कधी कधी त्रास होऊ शकतो, बीपी वर खाली होऊ शकतो. तर एक मिनिट. हे आहे ना, कशाला तोंडाने आवाज काढताय? ओ, नॉर्मल आहे, 80-120 काहीच होत नाही तुम्हाला. बस बस बस, काय काही खाण्यात आलं होतं का तुमच्या? हो, ऍक्च्युली काल रात्री 53 गुलाबजाम खाल्ले मी. किती? 53 गुलाबजाम खाल्ले. आमच्या घरी काय ना एक फॅमिली फंक्शन होतं, माझ्या मेवणीचं केळवण होतं. तर माझे सासरे म्हणाले, चला जाऊया बापू, आपण एकमेकांची स्पर्धा लावूया, सगळ्यात जास्त गुलाबजाम कोण खात. अच्छा, सुरुवात तुम्ही करा. मी 3 मिनिटात 53 गुलाबजाम खाल्ले. अच्छा, आणि मग सासऱ्यांनी? ते म्हणाले मला डायबिटीस आहे, मी हरलो. बस, कारण नसताना फुकट मी 53 गुलाबजाम खाल्ले. गुलाबजाम मला पचले नाहीत. गुलाबजाममुळे गुलाबजाम झाले मला. गरजच नव्हती विनोदाची, तरी केला. चांगला होता त्रास. बरं, तुम्हाला आणखी काही त्रास होतोय का? हो, मला जरा विकनेस आलाय, कारण होतं नव्हतं तेवढं सगळं, म्हणजे विकनेस झालाय. मी काम करते, थोडस डिहायड्रेशन झालंय, मला वाटतं मी तुम्हाला थोडं लिंबू पाणी दिलं ना की तुम्हाला जरा बरं वाटेल. अच्छा, बरं वाटेल का? हा, लिंबू पाणी प्या. अका ग्लास पिऊ मी? हा, पिऊन टाका, पिऊन टाका, बरं वाटेल तुम्हाला. थोडं बरं वाटलं मला. ओके वाटतंय ना? हा, ओके वाटतं. मी ना तुम्हाला एक इंजेक्शन देते, म्हणजे तुम्हाला संध्याकाळपर्यंत अगदी ओके वाटेल. हो हो, काहीच प्रॉब्लेम. जरा असं करा. हो, कोण कोण असतं घरी तुमच्या? माझी बायको, माझा मुलगा. झालं? येस. अरे, हात हलका आहे तुमचा? हो, एकदम एकदम. बाकी तुम्हाला आणखी काही त्रास होत नाहीये ना? नाही, जरास अंगाला मुंग्या येत आहेत. अरे बापरे, अंगाला मुंग्या येत आहेत का? हो हो हो. पण आता अंगाला मुंग्या येत आहेत म्हणून मुंग्यांची पावडर टाकू नका. नाही, आज पावडर टाकाल, उद्या मुंग्याने लिपस्टिक मागितली तर. डायनासोर आणि अरुण कदम स्किट करायचे तेव्हाचा विनोद आहे. आता का घेताय तुम्ही? नाही हसलं नाही आलं मला. अहो, गंमत केली हो. आम्ही डॉक्टर लोक पेशंटला तपासताना अशी अधून मधून गंमत करत असतो. बरं, आणखी काही त्रास होत नाही ना? वगैरे व्यवस्थित आहे ना? एकदम एकदम. बरं वाटतंय ना? ओके. विमल, विमल. हो मॅडम. विमल, सरांकडनं 500 रुपये घे आणि त्यांना 3 दिवसानंतरची फॉलोअपची डेट दे. हो मॅडम. ओके. आता सुद्धा वाक्य नाहीये हिला, काय एवढं माच करत होती मगाशी? अहो, ती जरा नवीन आहे ना, त्याच्यामुळे तिला थोडं. बोला, काय होतंय तुम्हाला? काय काय होत काय? नाही, तुम्ही दवाखान्यात आलात ना, तर काहीतरी त्रास होत असेल ना तुम्हाला. काय होतंय? असं असं कसं, म्हणजे असं कसं? एक मिनिट, डॉक्टरांनी काय होतंय हा प्रश्न विचारल्यानंतर पेशंटने असं कसं, असं कसं होईल? नाही एवढंच कसं, असं कसं? तसं नाही, मी मगाशी सांगितलं ना तुम्हाला. एक मिनिट, मी आत्ता आली क्लिनिक मध्ये. आता आला तुम्ही? मगाशी कोणाला सांगितलं तुम्ही? नाही, मी मगाशी सांगितलं ना, माझं स्टमक अपसेट आहे हे मी बोललो. अच्छा अच्छा, स्टमक अपसेट आहे. लूज मोशनचा त्रास होतोय का? कधीपासून होतोय तुम्हाला? सांगितलं मी तुम्हाला हे, मी सांगितलं तुम्हाला हे, तुम्ही मस्करी करताय का माझी? एक मिनिट, मस्करी करायला मी इथे, मला वेळ जात नाही म्हणून मी इथे बसले नाहीये. मला कसं आहे, बाहेर पेशंट आहेत, त्यांना सुद्धा तपासायचंय, त्यांना अटेंड करायचंय. त्याच्यामुळे मी जेवढा विचारते तेवढ्याची उत्तरं द्या. कधीपासून होतंय तुम्हाला? मला ऍक्च्युली कालपासून होत आहे, झालंय हे सांगून झालंय. बापरे, एक मिनिट बघू मला. अर, तुमच्या डोळ्यात 2 काळे मोठे डाग पण झाला. हा पंच झाला, हा मगाशी झाला पंच, त्याच्यात मी बुबुळ म्हणालो हे झालं पंच. मॅडम, मी तुमचं बीपी चेक करते, म्हणजे कसं आपल्याला अंदाज येईल ना एक्झॅक्टली तुम्हाला काय होतंय ते. बीपी याच्यावर मी म्हणालो सेम होत आहे. ऐका, हायलाइट्स बघितल्यासारखं का वाटतंय? ऐका, नॉर्मल आहे, नॉर्मल आहे. मला सांगा, तुमच्या काही खाण्यात आलं होतं का? झालंय हे, झालंय मगाशी. असं एक मिनिट, तुमचं हे काय चाललंय मगासपासून? मी सांगितलं मग. मला काय वाटतं माहितीये, मगाशी तुम्ही डॉक्टरांशी कसं बोलावं याची एकट्याने तालीम केली असेल ना? अरे, तुम्हाला नाटक बसवलंय का माझं? मी काय तालीम करीन तुमची? अरे झालंय हे, मी तुम्हाला तेच सांगतोय, झालंय. शांत व्हा, शांत व्हा, काय तुमचा त्रास वाढत जाईल अजून, शांत व्हा. मी आत्ताच आली क्लिनिकमध्ये, मी जेवढं विचारेन तेवढं सांगा. काही खाण्यात आलं होतं का तुमच्या?
हो मी 53 गुलाबजाम खाले होते. हीच रिएक्शन दिली होती तुम्ही मगाशी किती नावाची आता केलीत ना रिएक्शन दिली होती गुलाबजाम मुळे मग गुलाबजाम झाले. गरज होती हा पंच पण रिपीट करायची. अच्छा म्हणजे तुम्हाला थोडा वीकनेस आला असेल ना. हां वीकनेस. हां एक काम करते तुम्हाला थोडं ना लिंबू पाणी देते. नाही नाही मला थोडंसं बरं वाटतं. नाही नाही लिंबू पाणी नको मगाशी दिलं तुम्ही. एक मिनिट आता खूप झालं. दिलंय मगाशी लिंबू पाणी. नाही नाही तुम्हाला बरं वाटेल. ऐका माझं तुम्हाला बरं वाटेल. Now you will feel better. अरे दिलाय रे दुसरा क्लास पहिलो रे मी. एक मिनिट मी नाही दुसरा क्लास पहिलो होता मी. तुम्हाला इंजेक्शन देते म्हणजे सर काय काय रेडी असतो तू सर तुम्ही. अरे अरे मगाशी दिलं इंजेक्शन. मला थोडासा त्रास. अहो डबल डोस होईल इंजेक्शनचा. मला वेड लागलंय का मिस्टर चौगुले. अरे वेड मला वेड लागलंय का. मी कोण आहे. मी डॉक्टर आहे की नाही. हो बरोबर आहे. एमडी आहे ना मी. तुम्ही मला शिकवू नका डबल डोस देते वगैरे. प्लीज प्लीज. अरे माझं काम करू नका तुम्ही तुमचं काम. अरे डबल डोस घरी कोण पण असतं तुमच्या. अरे घरी माझी बायको आणि माझा मुलगा असतो. अरे दिला तुम्ही डबल डोस दिला. अरे उगी साईड इफेक्ट झाले कपाळा एवढा एवढा गेला काय करू तुम्ही. ऐका ना माझं माकड हाड वाढलं तर मी करू काय. असे एवढे इंजेक्शन नाही देत. बरं ऐका तुम्हाला अजून काही त्रास होतोय का. मुंग्या आल्या आता हाताला माझ्या. अरे बाप. पण मुंग्या आल्या म्हणून मुंग्यांची पावडर टाकू नका. नाही आज पावडर टाकाल उद्या मुंग्या लिपस्टिक मागतील. मग मगाशी पण थुकलो आता पण थुकतो मी ह्याच्यावर. एक विमल. हो मॅडम. बरं आलीस का. हा बरं ऐक 500 रुपये त्यांच्याकडनं घे आणि त्यांना 3 दिवसानंतरची फॉलोअप ची डेट दे. हो मॅडम. अगं हे तू तरी सांग एवढं सांगत आहे. मगाशी झालं ना तुझ्या समोर. अहो ती नवीन आहे ना त्याच्यामुळे होतं तिच्याकडनं असं. काय होतंय तुम्हाला. एक्स्क्यूज मी. एक मिनिट तुम्हाला काही त्रास होतोय का. अरे हॉस्पिटल आहे तुम्ही असं ओरडू नाही शकत. अरे तुम्ही तोंडाने सांगू शकता. स्वरयंत्राला काही त्रास होतोय का. अरे तुम्हाला काय झालंय बघा. एक मिनिट मला काय धाड भरले. तुम्ही आलात माझ्या दवाखान्यात. मी तुम्हाला विचारणार ना काय होत आहे. तीनदा सांगितलं मी काय होत आहे ते. म्हणजे मी एका दिवशी 3 स्किट केलंय पण एकच स्किट तीनदा नाही केलंय. आता एक स्किट तीनदा करतोय. करायला लावतोय. आय एम नॉट गेटिंग यू. तुम्ही काय म्हणताय मला कळत. अरे मी हे अरे मी हे झालं. मी तीनदा सांगितलं तुला. काय. अरे ही मला मला ते स्टमक अपसेट आहे हे तीनदा सांगितलं. स्टमक अपसेट होत तीनदा सांगितलं. अच्छा अच्छा एक मिनिट बघू मला 2 मिनिट. अरे झालं ना ते बुबुलचा जोक बिक झाला. माझा पंच फोडला. दोनदा ऐकला या कानाने कुठला फुटलाय. 150 वर्षांपूर्वी फुटलाय तो पण. अरे बापरे हो का. थांबा मी तुमचा बीपी चेक करते. अरे झालंय ते 100 आणि 80 ते झालंय काय ते बीपी. तुमचं काही खाण्यात आलं होतं का. शेण खाल्लं म्हणून आलो इकडे. शेण खाल्लं म्हणून इकडे आलो. शांत व्हा. काय शांत अस्वस्थता आली. तुम्ही जरा शांत व्हा. मी विचारते तेवढं सांगा काही खाण्यात आलंय का तुमच्या. खाल्ला गुलाबजाम मरायला 53 घातलं खातलं तोंडात. किती हीच रिएक्शन तिंदा दिली रे तू. तुला कळतंय का काय झालंय ते. काय झालंय. अरे तुम्ही ते मगाशी त्या स्टूलावर बसताना ते असं स्टेटोस्कोप गळ्यात घातला की तुम्हाला शॉक लागतोय आणि नंतर तुम्ही विसरताय सगळं. लक्षात येते का तुमच्या. हे बघा माझा इथे वेळ जात नाही म्हणून मी इथे आली आहे का. नाही ना मी डॉक्टर आहे ना. एमडी आहे ना मी. अरे हो मला माझं ऐकावं लागेल. आणि कसं आहे तुम्ही प्रत्येक वेळी हे जे म्हटले. काय होतंय तुम्हाला. अरे ए तिसऱ्याला पाठव ना रिएक्शनला. अरे एकटाच काय करू हिच्या बरोबर. ती आहे ती तिला पाठव ना. मी काय करू यार. शांत व्हा. तुम्हाला काय होतंय मिस्टर चौगुले. काय होतंय तुम्हाला. आगमन लागले रे मला. एक मिनिट. मला लॉज मोशन होत आहेत. एक मिनिट सांगतो. अभिमान आहे मला. लॉज मोशन होत आहेत. शांत व्हा मिस्टर चौगुले. तुम्हाला लूज मोशन मुळे ना तुम्हाला मला वाटतं काहीतरी अस्वस्थता निर्माण झाली आहे. तर आपण करूया त्याच्यावर. मी तुमचं बीपी चेक करते. खड्ड्यात गेला तुझं बीपी. बीपी चेक करते माझा. डोळे चेक कर. अर्धा पिंप घेतलो लिंबू पाणी तोंडात. बीपी चेक करते माझा तू. मी डोळे चेक हे चेक. अरे कसली बुबुळ चेक करते. अरे दंडात खाल्ले 2-2 इंजेक्शन्स मी. एक मिनिट गळ्यात घालून का. गळ्यातून काढ तू. ते गळ्यात घालू नका. ते गळ्यात घातलं की शॉक लागतोय तुम्हाला. हे बघ. नाही शॉक लागत आहे. आय एम ऍब्सोल्युटली फाईन मिस्टर चौगुले. येस आता नाही लागला. नाही लागला मी तेच सांगते. मगाशी तुमच्याशी मी. काय होते तुम्हाला. एक मिनिट तुम्ही डॉक्टरवर असं असं लागू शकत. एक मिनिट
सांगते या साइडला या तुमच्या लक्षात येते का तो स्टेटोस्कोप गळ्यात घातल्यानंतर तुम्हाला शॉक बसतोय लक्षात आलं आता तुम्ही त्या साइडला बसायचं आणि मी ह्या साइडला बसणार एक्सक्यूज मी काय होतंय तुम्हाला मला लूज मोशन होतंय तुम्ही बसा बसा दोन मिनिटं बसा तुम्ही शांत बसा कधीपासून होतंय तुम्हाला हे सगळं मला लूज मोशन होतंय तुम्ही बसा दोन मिनिटं काही खाण्यात आलं होतं का तुमच्या मला लूज मोशन होतंय तुम्ही बसा दोन मिनिटं लिंबू पाणी वगैरे देऊ का तुम्हाला तुम्हाला बरं वाटतं लूज मोशन होतंय तुम्ही बसा ना दोन मिनिटं काय विमान मला लूज मोशन होतंय विमान मॅडम मी बसा मला लूज मोशन होतंय मला लूज क्या बात कहर परफॉर्मन्स वा 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 मस्त सही काय म्हणशील 440 वोल्टचं स्किट होतं फार मजा आली हे एक असं स्किट होतं जे रिपिटेशन चं स्किट होतं पण तुमच्या दोघांमुळे ते सस्टेन झालं आय लव्ह यू रस्सा क्या बात आहे फार मस्त मला असं वाटतं हे जो करंट पास होतोय तो फिक्स करायला सोटू यायला पाहिजे मजा आली खूप मंडळी आपल्या आवाजाच्या वैविध्यानं जिनं डबिंगच्या म्हणजेच आवाजाच्या दुनियेत स्वतःचं विशेष स्थान निर्माण केलं त्याचबरोबर जी अनेक गोड भूमिकांमधून आपली आवडती अभिनेत्री झाली अशी मेघना एरंडे आहे आजची आपली खास पाहुणी आणि तिच्यासोबत धमाल करायला इथे येत आहेत विनोदाची डबलडेकर प्रसाद खांडेकर आणि दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत मेघू डार्लिंग सॉरी बोललो ना आय एम सो सॉरी असं काय करतो बाबू ऐक ना मी सॉरी बोललो ना तू अशी काय करतो प्रसाद दा महेश सर आतला भांड्यांचा आवाज आणि कपाळावर हळूहळू येणारा घाम यावरून तुम्हाला कळलं असेल मी कोण आहे मी नवरा आहे आणि साधा सुद्धा नवरा नाही असा नवरा आहे ज्याने खूप मोठी माती खाल्ली आहे प्रसादा जी तू माती कधीच खात नाहीस ना ती मी खाल्ली आज बायकोचा बर्थडे विसरलोय काय करू मला कळत नाही कालपासून तिला मस्करला अगं काय कुत्रा इथे ठेवलंयस हे मी कसं खायचं हे म्हणजे कुत्र्याला पण हल्ली मी भरवतो का हे कसं दिलंय मेघना मेघू डार्लिंग मला माहिती आहे बघ तुझा राग अजूनही गेला नाही आहे मला माहिती आहे पण तुझं प्रेम कमी झालं नाही आहे मला आवडतात थालीपीठ म्हणून बनवलेस ना तू परवाची आहेत कुत्र्यालाच घालणार होते तो दिसला नाही म्हणून तू मला दिली आहे काय चित्त खाणे तर नका खाऊ राह पाशी मी चालले एक माझं हे कोणतरी आलं हे बॅक इथे हे ऐक मी काय सांगतोय ते परक्या माणसासमोर नवरा बायकोने वाद घालायचे नाही माझं नाही आहे प्रसाद दुकाने एक पुस्तक लिहिलं आहे सिक्रेट्स ऑफ हॅपी मॅरिड लाईफ त्यातलं वाक्य प्लीज दरवाजा उघडा स्माइल कर ना थोडस अरे ओंकार ये मित्रा कसा आहेस ऐक हा माझा मित्र ओंकार माझ्या कंपनीत आता 4 महिन्यापूर्वी जॉईन झालाय आणि आपल्या शेजारच्या बिल्डिंग मध्येच राहतो आणि ओंकार मीट माय ब्युटिफुल अँड क्यूट वाईफ मेघना अरे नमस्कार नमस्कार वहिनी नमस्कार नमस्कार पशा ऐक ना जरा अर्जंट काम आहे तुझ्याकडे मदत हवी आहे मला काय काय अरे जरा माझ्याबरोबर मार्केटला चल ना प्लीज काय विकत घ्यायचं काय अरे हा काय आहे 20 फेब्रुवारीला आहे माझ्या बायकोचा वाढदिवस तर म्हणतो असं एक जरा एक गिफ्ट घेऊ छान मस्त असं रूम सजवू बलून्स रिबिन्स असं केक अरे बॉसचा फोन आला होता तो काय बोलवता माहित
तुम्हाला तुमच्या बायकोचा वाढदिवस लक्षात आहे? अरे म्हणजे काय, अरे नवीन क्लायंट आलेत माहितीये, त्यांना आता आपला मीटिंग अटेंड करायची. पशा पशा, वहिनी काहीतरी विचारतायत मला, थांब सांगू ते ना. वहिनींचा वाढदिवस? अरे म्हणजे वहिनी, मी काय विचारू न्यूजवर बघितलं बोलू दे ना, वहिनी विचारतायत काहीतरी. म्हणजे वहिनी बघा काय सांगू तुम्हाला, बरोबर 30 वर्षांपूर्वी म्हणजे 1992 साली अर्थात शके 1913 भाद्रपद शुक्ल पक्ष म्हणजे चंद्र मकर राशीत प्रवेश करत होता आणि आकाशात असं एक मस्त रोहिणी नक्षत्र चमकत होत. म्हणजे 8व्या स्थानातला केतू 10व्या स्थानाकडे मार्गक्रमण करत असताना 9व्या स्थानातला शनी असा प्रबळ होत होता. त्याच रात्री चंद्र आणि ढगांमध्ये असा एक हलका लपंडाव सुरू असताना, रातकिड्यांची मंद किरकिर ऐकू येत असताना, बरोबर 8:30 वाजता आणि 37 सेकंदांनी माझ्या नयनाचं कोमल गंधार मधलं रडणं अख्ख्या जगात निनादलं. असं नाही वहिनी, असं त्या रडताय. कोण आहेस तू? बायकोचा बर्थडे एवढा डिटेल मध्ये कोण लक्षात ठेवत? लक्षात आहे माझ्या. नक्षत्र राहू येडायस तू? नाही, कशाला आलायस इथे? नाही वहिनी, तुम्ही काय रडताय, काय झालं? रडण्यासारखंच कारण आहे, काल हे माझा वाढदिवस विसरले हो. काय पशात, तू वहिनींचा वाढदिवस एवढं लावून नको करूस, ऐक ना. अरे लाज वाटली पाहिजे रे पशात, तू अजून जिवंत कसं आहेस? स्क्रॅच पण नाही पडला यार तुला यार. काय करू, 100 एपिसोडच्या रिएक्शन एकत्र होतात, ऐक ना. नाही नाही रे, अरे कोण आहे, आहेस का तू जगात, आहेस का अजून अशा सारखी लोक? मी का घरी जाऊ. माझा मित्र त्याच्या बायकोचा वाढदिवस विसरला आणि मी घरी जाऊ? पशा सी रे. मी फक्त बर्थडे विसरलोय. फक्त बर्थडे विसरलास? कसं काय लोक बर्थडे विसरू शकतात? ए शाण्या, जगात खूप जण विसरतात बर्थडे. एक आमिर दादा, तू बर्थडे विसरतोस? 1 ऑगस्ट. बघ बाबा दादा, तू बर्थडे विसरतोस? 14 सप्टेंबर. तुझी ढोलकी फोडतो की नाही बघ. बनेला विचारू, बने तू विसरतोस तुझ्या बायकोचा बर्थडे? नाही 15 मे. बघ तुझं काय लग्न तरी झालंय तुझं? काहीच लॉजिक नाहीये, तसं लग्नही नाही झालं तो बायकोचा बर्थडे सांगतोय. न झालेल्या बायकोचा बर्थडे सुद्धा लक्षात येते त्याच्या. एक्झॅक्टली, दॅट्स माय पॉइंट. ऐक ना ओंके, एक लक्ष, हे बघ, गलती आहे पशा. काय शेवटी घार फिरते आकाशी चित्त तिचे पिलापाशी, हे आहे लक्षात घे, बाकी काही नाही. काय संबंध आहे? आईसाठी लिहिलेलं वाक्य रे. बायकोला कुठे वापरतोस तू? स्त्री ना बाबा, क्षणिक बायको असते रे, ती अनंत काळची जननी असते, बाकी काही नाही. ऐक ना, हे तुला नेहमी येतं की आज पाठ करून आलायस? फक्त तुझ्यामुळे बोलतोय मी. कोण वाटलेलास तू पशा यार? कवी मनाचा वाटलेलास तू मला? हा, मला वाटलं माणसं कळत असतील तुला, माणसांची मन अशी जाणून घेत असेल तू, पण ठीक आहे. कवी मन आणि हे कवी मन? हा, अरे मी त्या दिवशी याला म्हणालो माझ्या बायकोचा वाढदिवस येतोय, तर माझ्या नयनासाठी माझ्या बायकोसाठी कविता केली आणि हे बघा हो कविता केली. हे काय हे बघा ना, नाही कविता बघा, नक्षत्रापरी लोभस असणे, याक्षिणी सम नित्य सुंदर डोळे. हे बघ, मी ते लिहिलं नाहीये, शब्द कडून सोडवत होतो, त्यातली शब्द दिले, मी कविता नाही लिहिली. शपथ, यांच्या नयनासाठी कविता आणि मेघनासाठी काय साधं कौतुक पण नाही करायचा माणूस. हे बघ मेघना, असं नाहीये, मी कौतुक करतो तुझं कधी. तू वेगवेगळ्या नट्यांचे आवाज करतेस, मी 4 चौकात तुझं कौतुक करतो. डोंट टेल मी, मला तुला काहीच सांगायचं नाहीये, निघ ना. बस बायकोचा बर्थडे विसरलेला माणूस, तुम्हाला वेगवेगळ्या नट्यांचे आवाज काढता येतात, म्हणजे लाईक व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. थोडस आपलं थोडस. वहिनी, तुम्ही माझ्या बायकोला माधुरी दीक्षितच्या आवाजात विश कराल का हॅपी बर्थडे? हो करेन की. हॅपी बर्थडे नैनाचे. आप कितनी लकी हैं कि आपके पति को आपका बर्थडे याद है. वाह
लेकिन कुछ पति ऐसे होते हैं जो भूल जाते हैं, बहुत ही नलायक होते हैं, एकदम हलकट होते हैं, मिर्ची की धुनी देनी चाहिए, बेशरम होते। माधुरी का असं बोलेल? अगं हे कोणीतरी ऐकलं तर असं वाटेल नेने साहेब माधुरीजींचा बर्थडे विसरले। टॉप नॉच वहिनी का, आउटस्टँडिंग म्हणजे यार। ओ मी डोळे बंद केले ना तर मला वाटलं माधुरी दीक्षितच मला माझ्या बायकोला विश करते। नाही थांब थांब वहिनी वहिनी वो थोडा हेमा मालिनी का भी अगर आपण हॅपी बर्थडे नैना जी। क्या बात है यार वहिनी, तुम्ही ना तुम्ही खर तर तुम्हाला रोज तुमचा वाढदिवस लक्षात ठेवेल असा नवरा पाहिजे। कोण घेतलाय तुम्ही? निघाले निघ ते मित्र खून पी जाऊंगा। नाही जमत आहे तुला रे? बोलत नाहीये रे, मी आवाज नाही काढतो, मी खरोखर बोलते, तुझं खूप झालंय, निघ तू इथून। रे कार्टून कुठला वहिनी? कार्टूनचा आवाजही जरा अत्यंत घाणेरड कनेक्शन आहे। कार्टून कुठचा वहिनी? कार्टून घाणेरड कनेक्शन आहे, अत्यंत घाणेरड कनेक्शन। त्यापेक्षा तरी घाणेरडा नाहीये ना मी। कोचा वाढदिवस विसरतोस? मी नैनाचा वाढदिवस विसरलेलो नाहीये। थांब जरा कशाला वहिनी, वो थोडा कार्टून वाला अगर आपण। आप कितनी लकी है कि आपका हस्बैंड आपका बर्थडे याद रखता है, कुछ हस्बैंड बिल्कुल याद नहीं रखते, बहुत कमीने होते हैं। ऐसे कानफड़क मारनी चाहिए, ऐसे थोबड़ी मारना चाहिए, ऐसा मुस्कटा मारना चाहिए। तिला विश करना मला कशी गलतीस, तिला विश करना। ए बाबा तुझ्या पाया पडतो, नको तिच्या नादी लागू, ती चेकाळते, थांबत नाही मग ती। आम्ही फॅमिली पिकनिकला जातो ना, रात्र रात्रभर आवाज काढत असते सगळ्यांना बसवत, माणसं संपतात, तिचे आवाज संपत नाही। तू निघ वहिनी, तुम्ही ना खरंच डबिंग करावं, मी पण करतो ना तुमच्या बरोबर। निका निका, मला पण येतो, मला सुनील शेट्टीचा आवाज काढता येतो। सुनील शेट्टी, मी दाखवू। वहिने तुमच्या नवऱ्याला तुमचा वाढदिवस लक्षातच नव्हता वहिने? भाऊजे जमत नाही आहे तुला, जरा नीट कर ना भाऊजे। ए बावट दिसते दोघी, मूर्ख दिसतय मूर्ख। तुम्ही तुम्ही जळताय आमच्यावरती, तुम्हाला एक तरी आवाज काढता येतो का? वहिनी तुम्हाला राग आलाय ना? येतो खूप आलाय, राग आलाय ना, खूप जास्त आलाय। कानाखाली मारा सगळा राग काढून टाका। मारा मारा असं कसं मारलं नाही, कसं मारलं नाही? वर्ष तर झालं ना आवाज कसा। हे आमचं माकड इकडे आहे। तुम्ही कोण? मी याची बायको। अरे नमस्कार नैना वहिनी, नमस्कार। नैना कोण? नैना मी चेतना। चेतना? मग नैना कोण? हे चेतना कोण आहे? मी चेतना आहे ना, काय करू मी याच? नैना आहेस ना? अरे मी चेतना आहे, नैना कोण आहे तुलाच माहिती? अगं तूच आहेस नैना, नाहीयेस का? अरे अरे बापरे, नाही मी तुला एवढी वर्ष अगं ये इथे अगं तिकडे जाऊ असा हाक मारतोय ना, तुझं नावच विसरलो। बर्थडे कार्ड कोणासाठी आणून ठेवलंयस रे? चेतना अगं तुझ्यासाठीच आणून ठेवलंय की नाही? तुझा वाढदिवस आहे 20 फेब्रुवारीला। अरे झाला माझा वाढदिवस 13 जानेवारीला। 20 फेब्रुवारीला कोणाचा वाढदिवस आहे? अरे तुझाच आहे ना माठिया, तुझाच बर्थडे असतो ना। ए नक्षत्र, राहू केतू कुठे घुसले? आउट असं काही नाही भाऊजी, मी बघते आला घरी गेल्यावर। फातिमा माफ कर तू, मला फातिमा बोलला रे। क्या बात है, जबरदस्त परफॉर्मन्स, मस्त।
बघा हा सर असे काय दाद देत आहेत. सई सगळ्या कपल्सचा अगदी आवडीचा आणि जवळचा विषय होता. मेघना वेलकम. मला असं वाटतं की तू जरी असलीस तरी तू तुझ्या मनात इतक्या जणांची घरं बांधली आहेस आणि तू आम्हाला कधीही कुठल्याही वेळेला त्यांच्या घरी नेऊन त्या माणसाला भेटवू शकतेस. ही तुझी मॅजिक आहे आणि ही मॅजिक इतक्या वर्षानंतर सुद्धा एक कण सुद्धा फेड नाही झाली आहे मेघना. आउटस्टँडिंग. तुला आज इकडे बघून परफॉर्म करताना बघून फार मजा आली. जगातलं एकमेव असं व्यक्तिमत्व जिच्या आडनावात एरंडे आहे पण तितकीच ती गोड आहे. तुझ्या आवाजाविषयी वेगळं बोलण्याची मला गरज नाही कारण तू महाराष्ट्रात भारतात काय तो जगभर पसरलेला आहे. पण एक किस्सा आठवला. माझा मुलगा लहान होता खूप आणि तो प्रचंड रडत होता. त्याचं एक अत्यंत फेवरेट कार्टून होता आणि मला माहिती होतं की त्याचा आवाज मेघनाचा आहे. मी त्याला म्हटलं की हा माझा फ्रेंड आहे हे कार्टून. तो म्हटलं काही काय बोलतो बाबा. तू म्हटलं मी तुला फोन लावून देतो बघ मग रडणं थांबवशील. तो म्हटलं हो. मी मेघनाला फोन लावला आणि तिला सांगली प्लीज त्या आवाजात माझ्या मुलाशी बोल. ती 5 मिनिटं बोलत होती. तो इतका शांत झाला लगेच. इतकी मॅजिक आहे तिच्यामध्ये आणि इतकी प्रेमळ आणि इतकी गोड मुलगी असतो मेघना की कधी कधी तुझं काय करायचं असं वाटतं. तू इतक्या वेगवेगळ्या आवाजात तू वावरत असतेस की थक्क व्हायला होतं की परमेश्वर एवढी विलक्षण ताकद एखाद्या व्यक्तीमध्ये कशी देऊ शकतो. सो मच. थँक्यू सो मच. तुझ्यामध्ये तुझी ही कला तुझी ही ताकद कायम अविरत राहो आणि तुला मनपूर्वक शुभेच्छा. मेघना आपल्या पाहुण्यांना विचारूया त्यांना कसा वाटलाय परफॉर्मन्स. अमोल दादा. मेघना कमाल. थँक्यू. आणि ओमकार प्रसाद मी खरंच नेहमीच सगळे तुमचे एपिसोड बघतो. फार मजा येते आणि आजही तेवढंच एन्जॉय केलं. खूप खूप थँक्स. तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राला अख्ख्या भारताला हसवता आणि मी खरंच सांगतो की माझे नॉन महाराष्ट्रीयन मित्रसुद्धा मला येऊन येऊन सांगतात अरे वो एपिसोड देखा क्या वो एपिसोड. आणि आम्ही सतत एकत्र भेटलो की कुठे ना कुठेतरी हे एपिसोड बघत असतो. पण आज मेघना ग्रेट. मजा आली. थँक्यू. थँक्यू दादा. मेघना ताई तुला आज या मंचावर परफॉर्म करून कसं वाटतं. खूप छान माहेरी आल्यासारखं वाटतंय मला. आणि थँक्यू सो मच फॉर गिविंग मी दिस अपॉर्च्युनिटी. आणि थँक्यू सो मच की तुमच्यामुळे जो काही आनंद होता एक नैराश्य जे तुम्ही आमच्या आयुष्यातनं काढलं त्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू जया. थँक्यू माधुरी. थँक्यू ऑल ऑफ देम. थँक्यू गाइस.